माझे नाव शांभवी अमोल देशपांडे. मी गोव्यातील म्हापसा शहरात राहते. माझे वय 11 वर्षे आहे. माझा गट क्रमांक 1 आहे. मी जीएस सामंतराव विद्या मंदिरमध्ये 7वी इयत्तेत शिकते. आज मी विज्ञाननिष्ठ सावरकर या विषयावर बोलणार आहे. सूर्याची उद्गार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडगाला हेवा वाटेल अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पती त्यांच्याकडे शिष्यत्व करे एवढी बुद्धी अशी ती प्रधर्मता, या सर्वांचे मानवी रूप म्हणजे विनायक दामोदर सावरकर. विष्णूचा अवतार म्हणजे विज्ञान. राष्ट्र बळकट करायचे असेल तर विज्ञानालाच आधुनिक वेद माना. जे जे बुद्धीस पटले ते सुयोग्य आणि जे पटणार नाही ते अयोग्य हा एकमेव निकष लावून श्रुती स्मृती पुराणोक्त बेड्या तोडून टाकल्या पाहिजे. ही पवित्र भारत भूमी सुवर्ण भूमी आहे. जर हिच्यावर परकी आणि नांगर चालविला तर इथे प्लेग पिकेल, शेण पिकेल, किडे पडतील. मात्र या भूमातेवर जर स्वकीय आणि नांगर चालविला तर इथे मयुरासने उगवतील, कालिदास उगवतील, छत्रपती शिवाजी उगवतील असे सांगणारे अद्वितीय वक्ता भारत मातेचे सच्चे सुपुत्र, थोर क्रांतिकारक, महान विद्वान कवी, समाज सुधारक, विज्ञाननिष्ठ आणि साहित्यिक ही विशेषणही ज्याला कमी पडतात असे महान देशभक्त म्हणजे विनायक दामोदर सावरकर. सावरकरांचे घराणे मूळचे कोकणातील. त्यांचे पूर्वज कोकण सोडून देशावर नाशिक राहून आपल्या कर्तबगारीने घराण्याचा नावलौकिक वाढवला. अशा घराण्यात नाशिक जवळ भगुर्या गावी 28 मे 1883 या दिवशी विनायक दामोदर सावरकरांचा जन्म झाला. त्यांचे वडील दामोदर पंत हे विद्वान, स्वाभिमानी आणि कर्याडी स्वभावाचे होते. आई राधाबाई या धार्मिक आणि सात्विक वृत्तीच्या गृहिणी होत्या. विनायक बालपणापासून देशप्रेमाने भारावला होता. आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्याचे धाडसी विचार लहानपणापासूनच त्याच्या मनात येत होते. 9वी 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकात सावरकरांचे यंत्र आणि दोन शब्दात दोन संस्कृती हे निबंध बहुधा असतात. पण ते शिकवतात केवळ परीक्षेच्या दृष्टीने. त्याचा दैनंदिन जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे. इकडे लक्षच नसतं फारसं कोणाचं. मी सावरकरांचे निबंध वाचले तसेच मला विज्ञानाची पण आवड आहे. म्हणून मी विज्ञाननिष्ठ सावरकर या विषयावर आज बोलणार आहे. सावरकरांना आपल्या देश बांधवांच्या मनावर विज्ञाननिष्ठा ठसवायची होती. हिंदू समाजाचा उत्कर्ष होणार तो विज्ञान बळावा. श्रुती स्मृती पुराणाने निभाव लागणार नाही असे सावरकर आवर्जून सांगतात. समाजातही यंत्रशीलपणा वाढला पाहिजे असा सावरकरांना ध्यास लागला होता. त्यासाठीच त्यांनी यंत्र या विषयावर 3 लेख लिहिले. त्यात ते सांगतात की माणूस हा मूळचा अत्यंत दुबळा, पण तो आज इतका प्रबळ झाला तो यंत्राच्या बळावर. कवच ही आहे त्याची दुर्भेदक त्वचा. दूरध्वनी यंत्र हा आहे त्याचा सहस्त्रपद श्रवणक्षम असा बनलेला कान. दळणाची यांत्रिक गिरणी ही आहे त्याची सहस्त्रपद चवणक्षम अशी दाताची जोड कमी. माणसाला मुळात पंखे नव्हते, पण आजची नानाविध विमान हे आहेत त्याला फुटलेले वैज्ञानिक पंख. आज मानवाला दूरगमन, दूरश्रवण शक्य झाले ते त्याने केलेल्या विज्ञान शास्त्राच्या उपासनेमुळेच. यावरून यंत्र हत्या म्हणजे छत्रपती
विज्ञानवादांचा प्रचार केला तो केवळ सावरकरानेच. त्यांची टीका प्रखर होती पण त्यात वावदूकपणा होता. स्वदेशाचा सर्वांगीण अभ्युदय व्हावा, त्यांचं दैन्य अज्ञान भाबडेपणा नाहीसे व्हावे हा होता त्याचा विशिष्ट हेतू. हिंदू समाजाला वेगळ कल्पना सोडून विज्ञानाची उपासना निष्ठेनं केली तर तोही इंग्लंड, अमेरिका, जपान, रशिया यांच्यासारख्या साहर्य संपन्न आणि वैभवशाली होईलच. म्हणून विज्ञान शास्त्राची उपासना करा असा सावरकरांचा तरुण पिढीला मौलिक संदेश आहे. संघटन क्रांतीने राष्ट्र चालवल्या सावरकर भारतात अवतरव पुन्हा अभिनव भारत वैभवशाली बनविण्या चेतविण्या पुनरविया हिंद बीजना देवा.